सुखी असू दे साहेब माझ अशी प्रार्थना करायची. अन दारामध्ये उभी राहुनी माझी माय रडायची, दारामध्ये उभी राहुनी माझी रमाई रडायची. दैन तशी होती. बाबासाहेबाची लय दैन झाली. एका पावाच्या तुकड्यावर बाबासाहेबांनी दिवस काढले. सुंदर समाजासाठी, बहुजनासाठी सुंदर अशी घटना लिहून ठेवली. पण सगळ्याला जाणं असं वा त्याची जी घटना बाबासाहेबांना लिहिली. पावाच्या तुकड्यावर दिवस काढे, पाव असला तर असला, नसला तर नसला, उपाशी राहून सनी. घरी मुलाबाळाची पर्वा नाही केली. चार मुलं मातीत जाऊस तर त्या रमामायानं कळू दिलं नाही बाबासाहेबांना. बाबासाहेब पुढं निघून गेले मागं रमामायचा हात होता. रमामायानं मागं वाढायचे प्रयत्न केले नाही. रमामायाला माहिती होतं की माझे साहेब मोठे होतीन, सगळ्या जनताचे आम्ही आई वडील भाऊ, म्हणून त्या मायानं मागं वाढायने. चार मुलं मातीत गेले तर बाबासाहेबाला कळू दिला नाही. रमायचे जास्त कष्ट, जास्त जास्त कष्ट त्या मायचे होते, रमा मायचे. म्हणून सनी उशीर झाला जरी भीमाला, उशीर झाला जरी भीमाला, छाती माझी धडधडाडती. अन दारामध्ये उभी राहुनी माझी माय रडायची, दारामध्ये उभी राहुनी माझी रमाई रडायची. अरे आनंदाने कुंकू लावी रमाय आपल्या कपाळी, सतरा गाठी आणि तिगळाची घाली ते साडी आणि चोळी. अहो आशा न केली कधी धनाची, अरे आशा न केली कधी धनाची, अशी माझी माय वागाची. अन दारामध्ये उभी राहुनी माझी रमाई रडायची, दारामध्ये उभी राहुनी माझी माय रडायची. अरे भीमाच्या संसारी कमी नव्हतं कशाच, अन भीमाला रमाला भली रत्न लाख मोलाच. अन सुखी असू दे अरे साहेब माझ, सुखी असू दे साहेब माझ अशी प्रार्थना करायची. अन दारामध्ये उभी राहुनी माझी माय रडायची, दारामध्ये उभी राहुनी माझी रमाई रडायची, माझी माय रडायची.